गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांची सध्या गुजरातमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबरला त्यांची आणखी एक परीक्षा होणार आहे. गुजरातसोबत महाराष्ट्रासुद्धा ते एका परीक्षेला सामोरे जात आहेत, कारण सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या जळगावच्या मोहाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वातलं पॅनल ही निवडणूक लढवत आहे. मोहाडी हे सी आर पाटील यांच्या जावयाचं म्हणजे रामभाऊ पाटील यांचं गाव आहे. याआधी 5 वर्ष भाविनी पाटील यांनी मोहाडीच्या सरपंच पदाची धुराई सांभाळली आहे, पण यावेळेला हे पद मागासवर्गीयांसाठी राखीव आहे, त्यामुळे त्या सरपंच पदाच्या शर्यतीत नाहीत, पण त्यांनी सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. सरपंच उपसरपंच पदाची धुरा सांभाळण्याची त्यांची इच्छा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.